शेतकरी आणि कामगारांचं लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. कार्यालयाबाहेर रस्त्यावरच आंदोलकांनी ठिय्या देत बेमुदत उपोषण सुरू केले. विविध मागण्यांसाठी माजी आमदार जीवा गावित यांच्या नेतृत्वाखाली माकपच्या वतीने आंदोलन झालं. या आंदोलनात जिल्हाभरातनं 10,000+ अधिक आंदोलक सहभागी झाले आहेत. प्रांजल कुलकर्णी आपल्याला ताजी अपडेट देतील. प्रांजल, आंदोलनाबद्दल नेमकी काय आता माहिती समोर येते, नेमक्या मागण्या काय आहेत आणि कशी पावलं टाकण्यात येत आहेत या संदर्भात? अश्विन, आपण जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वीच हे लाल वादळ मुंबईकडे धडकलं होतं. लाखो आदिवासी बांधव असतील, कामगार, शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि पुन्हा एकदा हे लाल वादळ जे आहे ते नाशिककडे धडकलेलं आहे. आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या सर्वांनी आत्ता ठिय्या आंदोलन हे केलेलं आहे, बेमुदत उपोषण हे सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं तर जिथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत ह्या आंदोलक जे आहेत ते आपल्याला नजरेस पडत आहेत, लाल वादळ हे नजरेस पडत आहेत आणि खरं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील यासाठी तैनात हा करण्यात आलेला आहे. तसं बघितलं तर कालच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री यासोबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत या जे पी गावित जे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत ते माकपचे माजी आमदार जे पी गावित यांचं बैठकी झाली होती, मात्र त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही, त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. गावित आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. गावित साहेब, काय आता पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली? आणा, आता आम्ही 2-3 वेळा सरकारबरोबर चर्चा केली, आंदोलनं केले, सरकारने पण आश्वासनं दिली आणि नंतर ती आश्वासनं वाऱ्यावर सोडून दिली. म्हणून सर्व जनता ज्या प्रश्नावरती लोकांना अत्यंत महत्त्वाचं वाटतं आहे ते प्रश्न घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. सगळे तयारीनिशी आलेले आहेत, कार्यकर्ते तर तयारीतच आहेत, परंतु सामान्य लोक, माणसं जी आहेत, जे शेतकरी आहेत. किती वेळ उपोषण सुरू राहणार? काय नाही, आमचं उपोषण बेमुदत राहील, सरकारच्या मर्जीवर राहील. ते सरकार ज्या दिवशी हे सगळं आमचं म्हणणं मान्य करेल त्या दिवसापर्यंत हे उपोषण राहील. आपण बघत आहोत खरं तर अश्विन सोबत, म्हणजे अगदी कपडेलत्ते असतील, चट्टी भाकरी असेल, हे सोबत घेऊन हे सर्व आलेले आहेत. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. त्यामुळे आता सरकार काय पाऊलं उचलते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अश्विन प्रांजल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.